नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते आणि ज्याने कोणी रुक्मिणीच्या विरोधात तक्रार केली आहे आणि त्याला कसं पकडायचं हा विचार ती करत असते आणि अन्वी सुद्धा तिच्या सोबत असते आणि ती सिंधूला विचारते की सिम्मा आता आपण काय करायचं, नक्की कोणी आजीच्या विरोधात तक्रार केली असावी, हे कसं शोधून काढायचं. आणि त्यानंतर ती सिंधूला सांगते की सिम्मा मला असं वाटत आहे की घरातील कोणीतरी तक्रार केली असणार. मात्र सिंधू म्हणते मला नाही माहीत आणि त्यापेक्षा मला असं वाटत आहे की काकूंच्या बाहेरच्या शत्रूंपैकी कोणीतरी ती तक्रार केली असणार आणि काकूंना बदनाम करण्यासाठी. मात्र ते कसं शोधून काढायचं तेच कळत नाही. आणि त्यावर अन्वी म्हणते जी पोलिसांमध्ये ओळख असेल ना मग आपण पोलिसांची मदत घेऊ. त्यावर सिंधू म्हणते की अगं ते शक्य नाही, कारण मी आताच पोलीस स्टेशन मध्ये सांगून आली आहे की मीच काकूंच्या विरोधात तक्रार केली होती, त्यांना सोडवलं आहे आणि आता परत त्यांची मदत कशी काय घेऊ. सिंधूचं ते बोलणं अन्वीच्या लक्षात येतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंधूला म्हणते मला खूप स्ट्रॉंगली असं वाटत आहे तक्रार आपल्या घरातील कोणीतरी केली असावी, त्यामुळे सिंधू मात्र विचारात पडते. दुसरीकडे रुक्मिणी एकटीच तिच्या रूम मध्ये बसलेली असते आणि तिथे राणी येते आणि रुक्मिणी तिला म्हणते तर तू त्या सिंधूची वकिली करणार असेल तर माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही. मात्र राणी तरीही म्हणते काकू मी सिंधूची बाजू घेण्यासाठी इथे आली नाही, मला खरंच असं वाटतं की सिंधूनी कंप्लेंट केलेली नाही, मी बाहेर काही बोलले नाही, पण माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे आणि आपण सर्वजण तिला ओळखतो. मात्र काकू म्हणते माझा त्या मुलीवर विश्वास नाही आणि मला पूर्ण खात्री आहे की कंप्लेंट तिनेच केली असावी आणि विनूच्या उपचारांसाठी आपण दुसरा डॉक्टर बोलू ना आणि तुला तिची लाचारकी पत्करण्याची काहीही गरज नाही. आणि त्यावर राणी म्हणते की काकू विनूचे उपचार दुसरेही डॉक्टर करतील, मला माहितीये, मात्र विनूचा फक्त सिंधूवरच विश्वास आहे आणि मला खरंच असं वाटतंय की तक्रार तिने केली नसणार. मात्र रुक्मिणी काही ऐकून घ्यायलाच तयार होत नाही. तर दुसरीकडे राजश्रीला घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि ती रत्नाकरला म्हणत असते की तुम्ही बघितलं सिंधूने माझी खोटी शपथ घेतली नाही आणि याचाच अर्थ की तिने तक्रार केली नाही, त्यामुळे ती खूपच खुश असते. ती म्हणत असते की मला माहित होतं सिंधू कंप्लेंट करणार नाही, असं वागणार नाही. त्यावर रत्नाकर म्हणतो हेच तर मी तुला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतो, मात्र तू माझं ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. त्यावर राजश्री म्हणते तर सिंधू मुळे मला आणि राघवला जो त्रास झाला आहे ना त्यामुळे मला तिचा राग खूप राग येतो आणि ती समोर आली की मला दुसरं काहीही सुचत नाही, पण माझा तिच्यावर विश्वासही आहे कारण मी तिला मुलीप्रमाणे जीव लावला आहे. आणि त्यानंतर ती हे सुद्धा म्हणते की सिंधू घरातल्यांची नेहमीच काळजी करते आणि प्रत्येकासाठी ती काही ना काही करत असते आणि आज सुद्धा रुक्मिणी वहिनींना सोडवण्यासाठी ती खोटं बोलली, मला खरं तर तिचा खूप अभिमान वाटतो. आणि राजश्रीचं ते बोलणं ऐकून रत्नाकर ती खुश होतो. मात्र त्यानंतर राजश्री त्याला काळजी ना विचार तक्रार नक्की कोणी केली होती हे सिंधू शोधून काढेल ना. त्यावर रत्नाकर म्हणतो की हो ती नक्कीच शोधून काढेल, तू नको काळजी करू. दुसरीकडे रेशमा ती तिच्या रूम मध्ये बसलेली असते आणि ती मनाशी म्हणत असते सिंधूने सांगितलं आहे ती त्या माणसाला शोधून काढेल, म्हणजे ती नक्कीच काहीतरी हालचाल करणार, त्यामुळे मला सावध राहायला हवं आणि तिच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवायला हवं. त्यानंतर ती हसतच म्हणते की वा रेशमा हे आता तुलाही जमायला लागलं. मात्र त्याच वेळेस ऋषभ तिथे येत आणि रेशमाला इतका आनंदात बघून तो विचारतो की काय झालं, एवढी खुश का आहेस तू. मात्र त्यावर रेशमा लगेच चिडते, म्हणते की तुला काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर ऋषभ म्हणतो माझ्या घरच्यांना त्रास होत आहे म्हणून जर तू खुश असशील हो मग आहे मला प्रॉब्लेम. मात्र त्यामुळे रेशमा लगेच त्याच्यासोबत वाद घालायला सुरुवात करते. ऋषभ म्हणत असतो की तू तक्रार केली नाही मग एवढी चिडतेस का. मात्र त्यावर रेशमा काहीही उत्तर न देता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे रुक्मिणी देवदर्शन आणि देवासमोर हात जोडून उभी असते आणि देवाची माफी मागत असते. ती म्हणत असते की मी आतापर्यंत सिंधू सोबत जे वागत आली आहे यापुढेही वागणार आहे, त्यासाठी मला माफ कर, कारण मला माहित आहे की सिंधूने माझ्या विरोधात तक्रार केली नव्हती आणि पोलीस स्टेशन मध्ये खोटं बोलली आहे. मात्र मला ती या घरात नको आहे, मी तिला घराबाहेर काढण्यासाठी ही संधी माझ्याकडे चालून आली आहे, त्यामुळे या संधीचा फायदा तर मी घेणारच, कारण आता माझ्या विरोधात तक्रार
कोणी केली होती हे सिंधूला शोधून काढता येणार नाही, तिला पोलिसांची सुद्धा मदत घेता येणार नाही, त्यामुळे मी मुद्दामहून तिला हे काम करायला सांगितलं आणि आता संध्याकाळी जेव्हा तो माणूस सुद्धा येणार नाही तेव्हा मी तिला घराबाहेर काढेल, त्यानंतर ती बाकीच्याकडे जाते. रुक्मिणीला बघून मात्र सगळ्यांनाच मोठा आनंद झालेला असतो. रुक्मिणी त्यांचे आभार मानत म्हणते की जो काही प्रकार घडला आज त्यामध्ये तुम्ही सर्वांच्या समोर ढाल बनून उभे राहिले त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला. ती सगळ्यांचे आभार मानते आणि राणी म्हणते की काकू तुम्ही असं परक्यासारखं का बोलताय. मात्र रुक्मिणी हसतच तिला सांगते मला येते कुणीही परक नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ती सगळ्यांना आभार मानते आणि प्रत्येक वस्तू देते आणि सगळ्या जणी त्यामुळे खूप खुश होतात. रेश्मा मात्र हसतच मनाशी म्हणत असते या म्हातारीच्या मनात चांगलीच दहशत बसली आहे. त्याच वेळेस सिंधू त्या ठिकाणी येते आणि रुक्मिणी तिलाही त्या ठिकाणी बोलावून घेते आणि तिला विचारते की घड्याळात किती वाजले आहे माहित आहे का. त्यावर सिंधू हो म्हणते. त्यावर रुक्मिणी तिला सांगते की तुझ्याकडे फक्त संध्याकाळपर्यंतच वेळ आहे तक्रार कुणी केली होती हे शोधून काढण्यासाठी, तर बॅग भरायची आणि या घरातून निघून जायचं. त्यावर सिंधू म्हणते की मला पुरावा सापडलाय आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच मात्र मोठा धक्का बसतो. रेश्मा तर खूपच घाबरलेली असते. ऋतुजा म्हणते की कोणता पुरावा. सिंधू सांगते की माझ्या आप्पांचे ओळखीचे एक पोलीस आहेत आणि त्यांना सांगून पोलीस स्टेशन मधील कॉल रेकॉर्डिंग मागवून घेतला आहे. म्हणजेच त्या कॉल रेकॉर्डिंग वरून आपल्याला समजेल की कॉल कोणी केला होता. व राजश्री तिला विचारते की तक्रारदाराने आपल्याला सांगितलं नाही का. वर सिंधू सांगते की नाही, आपल्याला त्यांच्या आवाजावर आपण त्या माणसाला ओळखू शकतो. आणि ते ऐकून रेश्मा मोठा धक्काच बसलेला असते. ती खूप घाबरलेली असते. इतर सर्वजण काहीच बोलत नाही. रुक्मिणी सुद्धा काळजीत पडते आणि त्यानंतर सिंधू तिथून निघून जाते. त्यानंतर संध्याकाळी सर्वजण कॉन्स्टेबलची वाट बघत असतात. बराच वेळ झाला तरी तो आला नाही म्हणून सिंधू काळजीत असते. तर रुक्मिणी तिला सतत आठवण करून देत तुझ्याकडे फक्त संध्याकाळपर्यंतचीच वेळ आहे आणि नाहीतर बॅग घ्यायची आणि या घरातून निघून जायचं. मात्र त्यावर रत्नाकर रुक्मिणीला समजावतो की सिंधूवर विश्वास ठेव. मात्र रुक्मिणी काही ऐकतच नाही. त्यामुळे अन्वी म्हणते की अगं तू सिंधू मामीला घराबाहेर काढण्यासाठी किती डिस्पेरेट होत आहे आणि असं वागणं बरं नाही. मात्र रुक्मिणी तिला गप्प बसायला सांगते. त्याच वेळेस रेश्मा मध्येच म्हणते की मला बोर झालं आहे, मी चालले शॉपिंग करायला. आणि तिचं ते बोलणं ऐकून मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि सर्वजण तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तर ती सगळ्यांना उलट उत्तर देत आणि उगाच चिडचिड करत असते. रुक्मिणी तिला सांगते की जा, तू शॉपिंगला जायचं आहे ना तर जा. मग ती पटकन घराबाहेर पडते. मात्र तिच्या या हालचालीमुळे सिंधूला आणि अन्वीला तिच्यावर संशय येतो. रेश्मा शॉपिंगला न जाता घराबाहेर थांबलेली असते आणि त्या कॉन्स्टेबलची वाट बघत असते. थोड्याच वेळामध्ये तो कॉन्स्टेबल तिथे येत. रेश्मा त्याला सांगते की तुम्ही सिंधू सावंतसाठी पेनड्राईव्ह घेऊन आला आहात का. त्यावर तो हो म्हणतो. रेश्मा त्याला म्हणते की तो पेनड्राईव्ह मला द्या. त्यांनी तो पेनड्राईव्ह मला घ्यायला सांगितला आहे. त्याच वेळेस सिंधू त्या ठिकाणी येते. रेश्माला विचारते की अजून किती थापा मारणार आहेस ग तू. आणि सिंधूला बघून रेश्मा खूपच घाबरलेली असते. तर सिंधू तिला सांगते की ती कंप्लेंट तू केली होती हे सिद्ध झालं. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रेश्मानीच कंप्लेंट केली होती हे कळल्यानंतर ही सिंधू घरात तिचं नाव घेत कोणालाही सांगत नाही. त्यामुळे तिला सावीला घेऊन घराबाहेर जावं लागतं. तर त्याच वेळेस राघव त्या ठिकाणी येतो, सिंधूला थांबवतो. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.